सोडत असताना आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट क्रॅमर्स रूलने कुठलंही एक्झाम्पल सोडत असताना ते पहिलं त्याच्या सामान्य रूपामध्ये लिहायचं. पहिला एक्स, मग वाय आणि मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे जी आहे ती आपली स्थिर संख्या. ओके, इथं बघा एक्स आहे अधिक 18 बरोबर 2y, तर ते 2y आपल्याकडे आपल्याला अलीकडे आले पाहिजे आणि 18 पलीकडे न्यायचंय. मग त्यासाठी आपण काय करणार की सुरुवातीला एक्स जसाच्या तसा 2y अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा 2y आणि बरोबर 18 अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले काय झाले वजा वजा 18 झाले. समीकरण नंबर 1. आता दुसरं समीकरण तयार करू. इथे बघा इथे काय आहे वाय बरोबर 2x वजा 9 2x अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा 2x. हा वाय अलीकडेच आहे, इथे वायच्या अगोदर काही चिन्ह नाही, म्हणजे काय असतं अधिक असतं म्हणजे तो प्लस वाय इज इक्वल टू म्हणजे बरोबर काय आला हा वजा 9 मायनस 9 समीकरण नंबर 2. ओके, समीकरण 1 आणि 2 तयार झालं. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे क्रॅमर्स रूलने सोडवायचं. यासाठी डी डी एक्स आणि डी वाय या दोन किमती या तीन व्हॅल्यूज आपल्याला काढायचं. तर डी काढताना फक्त एक नियम लक्षात ठेवायचा, डी डी एक्स आणि डी वाय या तीन किमती आपल्याला काढायच्या. ओके, डी काढताना काय करायचं 12 32 13 हा आकडा लक्षात ठेवायचा 12 32 आणि 13. ओके, 12 म्हणजे डी काढताना 1 2 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. ओके, आता याच्यामध्ये बघा ए वन बी वन सी वन पहिल्या समीकरणामध्ये ए वन किती एक्सच्या जोडीला काय आलं म्हणजे 1. इथे बघा बी वन बरोबर किती वजा 2 आणि सी वन बरोबर किती वजा 18 आहे मायनस 18. यानंतर ए टू बी टू आणि सी टू, ए टू काय आहे बाबा इथे ए टू बरोबर किती मायनस 2 बी टू बरोबर किती आहे आपल्याकडं अधिक 1. ओके, आणि सी टू बरोबर किती आपल्याकडं वजा 9 बरोबर. आता लक्षात घ्या हा पहिला कॉलम दुसरा कॉलम आणि तिसऱ्या कॉलम मधले सहगुणक. डी काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम. ओके, पहिल्या कॉलम मध्ये काय ए वन ए टू बी वन बी टू ए वन ए टू बी वन आणि बी टू याला फक्त आपल्याला सोडवायचं. आता मला सांगा ए वन काय आहे 1 बी वन किती ए टू किती वजा 2 1 वजा 2. यानंतर बी वन आणि बी टू बी वन किती मायनस 2 आणि बी टू किती 1. इथं आता आपल्याला काय करायचं असतं तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × 1 किती झाले 1 × 1. ओके, कंसामध्ये लिहिलं याचा अर्थ गुणाकार आणि वजा मायनस 2 × -2 वजा 2 × 2. ओके, पुढे आपण करू शकतो 1 × 1 किती 1 आणि हे वजा चिन्ह वजा 2 × 2 वजा वजा अधिक. ज्या वेळेस गुणाकार करताना दोघांना सारखी चिन्ह असतील तर इथं उत्तराला अधिकचं चिन्ह हे वजा आणि या दोघांच्या उत्तराला अधिकचं चिन्ह म्हणजे 4. 1 − 4 एकातून 4 जातात का नाही, 4 × 1 केले किती राहिले आपल्याकडे वजा 3 म्हणजे डी जो आहे तो डी किती आला आपल्याकडे वजा 3. डी झाल्यानंतर आपल्याला आपल्याला डी एक्स आणि डी वाय या दोन किमती काढायच्या. फक्त डी एक्स काढ डी एक्स काढताना बघा 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलम. तिसऱ्या कॉलम मध्ये काय आहे वजा 18 वजा 9 म्हणजे सी वन सी टू. तिसऱ्या कॉलम मध्ये आहे सी वन आणि सी टू आणि 32 मधला दुसरा जो कॉलम आहे काय माय बी वन आणि बी टू बी वन आणि बी टू. आता या दोन्ही किमती आपण टाकून देऊ. सी वन काय आहे वजा 18 आणि वजा 9 मायनस 18 मायनस 9 आणि बी वन बी टू काय वजा 9 वजा 2 आणि 1 मायनस 2 आणि 1. ओके, लक्षात आलं. यानंतर आपण कॅल्क्युलेशन करू तिरकस गुणाकार करू मायनस 18 × 1 वजा 18 × 1. ओके, वजा 18 × 1 आणि वजा वजा 9 × 2 18 × 1 = 18 चिन्ह वजाच हे वजा जसे तसे आणि 9 × 18 हे वजा वजा याला अधिकच चिन्ह लागेल आणि हे वजा झाले आपल्याकडे वजा 18. चिन्ह दोघांना समान तर काय होतं दोघांची बेरीज. वजा 18 वजा 18 किती झाले आपल्याकडे वजा 36. ओके, उत्तराला वजाचे चिन्ह. डी झाला डी एक्स झाला आता काय राहिला डी वाय राहिला. 12 32 झालं डी वाय काढताना 13 म्हणजे पहिला आणि तिसरा कॉलम आपल्याला घ्यायचा आहे. पहिल्या कॉलम मध्ये काय आहे कुठे गेला पहिला कॉलम ए वन ए टू. ओके, ए वन आणि ए टू. दुसरा कॉलम काय आणि तिसरा कॉलम काय आपल्याकडं सी वन आणि सी टू.
सी वन सी टू. आता ए वन ए टू का है वन आणि मायनस टू एक आणि वजा दोन आणि सी वन सी टू का आपल्याकडे मायनस 18 मायनस 9 वजा 18 वजा 9. ओके आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना एक गुणिले काय करणार वजा 9 एक गुणिले वजा 9 आणि वजा वजा 2 गुणिले 18 वजा 18 किंवा वजा 18 गुणिले वजा 2 काही नाही वजा 2 गुणिले वजा 18 9 एक किती झाले 9 9 इंटू 1 9 इथं वजा आहे म्हणून इथं वजा 9 हे वजा जसं आहे तसं परत 18 दुने 36 हे वजा वजा अधिक झाले आणि हे वजाचं चिन्ह जसं आहे तसं वजा वजा अधिक 18 दुने 36 आता परत इथं दोघांना चिन्ह कसे आहे समान आहे मग समान चिन्ह तर काय होणार इथे बेरीज 36 आणि 9 किती झाले 45 45. ओके म्हणजे डी किती आला वजा 3 डी एस किती आला वजा 36 आणि डी वाय किती आला वजा 45. डी डी एक्स डी वाय काढलं की यानंतर आपल्याला काय करायचंय क्रॅमर्स रूल नुसार एक्स आणि वाय च्या किमती काढायच्या आहेत. मग एक्स ची किंमत काढायचं सूत्र फक्त इथं अगोदर लिहायचं क्रॅमर्स रूल नुसार कशानुसार क्रॅमर्स रूल नुसार डी एक्स काढताना आपलं सूत्र काय डी एक्स भागिले डी आणि वाय काढताना सूत्र काय असतं डी वाय भागिले डी. डी एक्स ची किंमत किती कुठे गेला कुठे गेला डी एक्स इथं वजा 36 मायनस 36 अपॉन डी ची किंमत किती कुठे आला इथं वजा 3. आता 36 भागिले 3 भागाकार केला 3 एक 3 आणि 3 दोन 6 12 12 आले वजा वजा चिन्ह कट झालं. ओके आता डी वाय भागिले डी डी वाय किती आहे डी वाय वजा 45 मायनस 45 डिवायडेड बाय डी किती येतं मायनस 3 वजा 3. बघा 45 ला 3 ने भाग लावलं 15 3 45 53 चा 45 म्हणून इथे किती आलं 15 आलं. ओके म्हणजे एक्स बरोबर 12 आणि वाय बरोबर 15 ही आपली दोन उत्तरं आपल्याकडे आलेली आहेत एक्स आणि वायच्या किमती. ओके फक्त काय करायचं डी डी एक्स आणि डी वाय क्रॅमर्स रूल नुसार कुठल्याही प्रकारचं समीकरण सोडवत असताना सगळ्यात पहिलं काय करायचं ते समीकरण सामान्य रूपामध्ये आणायचं आणल्यानंतर ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टी सी टू या किमती लिहायच्या आणि यानंतर डी डी एक्स आणि डी वाय च्या किमती काढायच्या. फक्त डी काढताना काय घ्यायचं 1 2 12 म्हणजे 1 2 म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम बरोबर ए वन ए टू बी वन बी टू. डी वाय डी एक्स काढताना काय घ्यायचं 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा कॉलम तिसऱ्यामध्ये काय बाबा वजा 18 वजा 9 आणि वजा 18 वजा 9 म्हणजे सी वन बाय सी वन सी टू आणि बी वन बी टू आणि यानंतर आपण काय काढणार डी वाय डी वाय काढताना काय करायचं पहिला आणि तिसरा कॉलम 1 आणि 3 घ्यायचं 1 आणि 3 म्हणजे 1 मध्ये काय ए वन ए टू आणि 3 म्हणजे 3 तिसऱ्या कॉलम मध्ये काय सी वन आणि सी टू बरोबर. डी डी एक्स आणि डी वाय च्या किमती काढल्या की त्यानंतर एक्स ची किंमत काढण्यासाठी काय करतो आपण क्रॅमर्स रूल नुसार डी एक्स भागिले डी आणि वाय ची किंमत काढताना डी वाय भागिले डी. ओके परीक्षेला जवळपास 3 ते 4 मार्कांसाठी हा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे या प्रश्नाची चांगल्या प्रकारे तयारी करायची. ओके आणि आपली ही व्हिडिओ जी आहे ती सर्वांनी लाईक करायची सबस्क्राईब